लोकांनी यावर आंदोलनही केलं, पण तरी सुद्धा जर तुम्ही मला बडवे म्हणणार असाल तर मला आवडेल. मी आयुष्य फार पॉझिटिव्हली जगते सर, माझ्याकडे कुठली नकारात्मकता नाही आहे. कारण हैच क्या आपले पास छिपन एको सर, 55,000 जर हे नवाब मलिकांना अडचणीत आणू शकतात. कारण आधी 55 लाख म्हणाले, नंतर म्हणाले 1-0 जास्तीचा लिहिलाय, 55,000 लिहायचं होतं. पण तू भाजपची बाजू लावून धरतोय आणि एका शिवसेनेच्या एका माणसाचं कॅरेक्टर असोसिएशन करण्यासाठी पर व्हिडिओ पैसे दिले जातात आणि हे वाईट आहे. असे जे नेते असतात आणि त्यांच्यासाठी एक उपमा आहे राजकारण नवीन आलेली किंवा जुनी पण असू शकेल, विठ्ठला भोवतीचे बडवे असं अशी एक नवीन हे आहे. किंवा या बडव्यांचा आम्हाला फार त्रास होतो, विठ्ठलाबद्दल काही तक्रार नाही आहे. तर तुम्ही आता ती बडवे ही काय त्याला आपण पदवी प्राप्त केलेली आहे का असं म्हणता येईल? मला असं वाटतंय की बडवे या समाजाचा खरं तर यामुळे या हे लोक अवमान करत आहेत. मध्ये काही बडवे समाजाच्या लोकांनी यावर आंदोलनही केलं, पण तरी सुद्धा जर तुम्ही मला बडवे म्हणणार असाल तर मला आवडेल. ते या अर्थाने आवडेल की आमच्यासारख्या काय म्हणता येईल त्याला प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या उपेक्षित मालरानावरच्या माणसांना जर तुम्ही मुख्य गाभाऱ्यामध्ये घेण्यासाठी जर तयार असाल, नाही तरी किमान गाभाऱ्यात घेताय अशी मनस्थिती जरी करत असाल तरी सुद्धा आमच्यासाठी सुदिन आहे. सो मी त्याला फार सकारात्मक अर्थाने नकारात्मक अजिबात नाही. मी आयुष्य फार पॉझिटिव्हली जगते सर, माझ्याकडे कुठलीही नकारात्मकता नाहीये. कारण हैच क्या आपले पास छिपन एको सर, त्यामुळे अडकवायचा प्रयत्न अडकवणारे वेगवेगळ्या पद्धतीने करतात. पण त्यांना म्हणजे एक गंमत म्हणून सांगते, माझ्याकडे एक साधारणतः 80-85,000 जमले, तर मला असं वाटलं की आता आपण आपल्या फ्लॅटचे काही पैसे भरले पाहिजेत, प्रिन्सिपल अमाऊंटमध्ये जमा करूया आणि म्हणजे आपल्याला व्याज कमी पडेल. पुन्हा मनात विचारायला आईला म्हणलं लोकलही बेकार आहेत, 55,000 जर हे नवाब मलिकांना अडचणीत आणू शकतात. कारण आधी 55 लाख म्हणाले, नंतर म्हणाले 1-0 जास्तीचा लिहिलाय, 55,000 लिहायचं होतं. 55,000 जर ते त्यांना बोलू शकतात तर आपले कष्टानं मिळवलेल्या 85,000 सुद्धा हे डोळा ठेवू शकतात. तर म्हणजे बघा काय परिस्थिती असेल या देशामध्ये, या राज्यामध्ये, की फडणवीस साहेबांनी आणि भाजपाने किती वाईट वेळ आणली आहे लोकांवर, की आपल्या निढळाच्या घामाचा, आपल्या कष्टाचा, आपण ट्युशन घेऊन कमावलेल्या पैशांचा सुद्धा, आपल्या चांगल्या कामासाठी, दोन नंबरच्या धंद्यात नाही की फ्लॅटचं ऋण आपण फेडूया का, तर त्यात सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो की अरे देऊ की नको. इतकं म्हणजे तुमच्यावर इतकं वॉच आहे आणि इतकं घाणेड्या पद्धतीचं राजकारण होऊ शकतं. म्हणजे बीजेपीने काय, मला आधी वाटलं फक्त सबकॉन्ट्रॅक्ट टीका करण्यासाठी फक्त सबकॉन्ट्रॅक्ट काढले असतील, जसे की आपण बघतो ना म्हणजे राणे असतील, राणा असतील, कंबोज असतील, हे सगळे सबकॉन्ट्रॅक्टर लोक आहेत. तर मला आधी तेवढेच वाटायचे, नंतर आता लक्षात आलं की असं नाही आहे. तर काही प्रो बीजेपी चालणारे पोर्टल सुद्धा आहे की या पोर्टलवाल्यांना व्ह्यूजचे पैसे किती मिळतील ते सोडून द्या. पण तू भाजपची बाजू लावून धरतोय आणि एका शिवसेनेच्या एका माणसाचं कॅरेक्टर असोसिएशन करण्यासाठी पर व्हिडिओ पैसे दिले जातात आणि हे वाईट आहे. हे फार वाईट आहे. तर अशाही काही गलिच्छ, म्हणजे इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्रात.